विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं आज सूप वाजलं. अधिवेशन संपल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्याच्या सुरुवातीलाच फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला. अधिवेशनामध्ये मला उद्धव ठाकरेंचं दर्शन घडलं हेही या अधिवेशनाचं फलित आहे, अशी कोपरखळी फडणवीसांनी लगावली आहे. मंत्री अनुपस्थित आहेत म्हणून कामकाज बंद पडलं असं दोन्ही सभागृहामध्ये एकदाही झालं नाही. आणि दुसरं, या अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 2 दिवस माननीय उद्धव ठाकरेजी यांचं दर्शन आम्हाला अधिवेशनामध्ये घडलं हेही या अधिवेशनाचं एक फलितच मानलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.